बाबा बाबा बा कालव बस एक डगरीला दहा बारा गोल एकदा ले ब एक यांनी काम केलंय मंडळी. तर मी गणेश कोळी आणि ही आपली कोळी लोकांची टोली. तर मंडळी आज आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार, नक्कीच एक वेगळा व्हिडिओ. आपला चॅनल म्हणजे तुम्हाला सगळ्या फिशिंगचे व्हिडिओ, म्हणजे कुठलाच असा फिशिंगचा धंदा नाही आहे जो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याचा एक वेगळा धंदा कालवा. आता कालवा सगळ्यांना माहिती आहेत, कालवा जे लोक दगडांना फोडतात ना, दगडाला फोडतात ती कालवा. पण आम्ही काढण्याची आमची एक वेगळी पद्धत आहे. काय पद्धत आहे तुम्ही बघा, मी तुम्हाला दाखवून पद्धत काय येते. त्यात ती पद्धत आहे ना, ती कालवा काढायला पण दम लागतं. आणि काय दम लागतं ना तुम्हाला व्हिडिओ बघून समजेल. चला आता आपण करू व्हिडिओला आपल्या सुरुवात. आजच्या आपल्यासोबत कालवा काढवण्यासाठी एक्सपर्ट्स माणसं आहेत, एकदम भारी माणसं आहेत. ती येई ओळखीत आहे शिवना माणसं तुम्ही. बालू फक्त तोंड बोलतं त्याचा. बाल्या ना आल्या हे दोघांना जर स्टेजवर उभं केलं ना तर लोक हसून मरतील. हे ते दोघं ना बाबू आणि यो बालूची घोल घोलमासा. यो घोलमासा बालूचा. तर चला आता आपण करतोय सुरुवात. काय पद्धत आहे ना मी तुम्हाला दाखवते. जेव्हा आता हे कालवा काला उतारलं नाही सगळी दगडात सगळ्यांच्या पायाने बुटतात म्हणून ते बिंदास उतारलं. तर इथं पाणी थारा नाही, इथं कडलंच फक्त कमी पाणी आहे. तिकडं जर आता जिथं ते कालवा काढायला चाललं ना ते जागेचा विचार केला तर कमीत कमी तीन चार पुरुष पाणी आहे. तिथं लय खोल पाणी आहे. आता हे चाललं काढायला कालवा. ही अशी आमची पद्धत आहे, एवढे खोल पाण्यातून मोठं मोठं कालवा काढण्याची पद्धत आहे. मोठी कालवा म्हणजे तुम्हाला डिशमध्ये आहे ना, आपली डिश असते चाय पे तेवढी डिशमध्ये एकच गोळा बसेल अशी मोठी मोठी कालवा तुम्हाला बघायला भेटेलच. तेव्हा ते चाललं खाली पोहत चाललं ते डायरेक्ट मारली बुरी. बुरी मारली आता आतमध्ये चाफील आता तशी आणि ती कालवाची दगड घेऊन वरती. बघा किती वेळ झाला आहे ते बघ. दोन तीन कालवा आणले डायरेक्ट बघ, कसली मोठं मोठं गोल बघ कसलं आणलं. बघा एक बुरीनुच पहिले तर ती गोल आणलं आणि आता बाळ्याने बुरी मारली. ही अशी भयानक पद्धत आहे. गोळी मारून जाऊन हाताशी चापून अशी मुंडी अटकलेली. बघ कसलं मोठं कालवा आणलं. बघ हे कोरती डोचरं. बघा याला डोचरा बोलतो ना मी. ही कसली मोठी आहेत बघा डोचरा, म्हणजे गोल कसलं भारी भेटते याच्यानं. लय मोठं डोचरं भेटते नाही, लय मोठं बघा. तीन भेटले आहेत, डेंजरस मोठे आहेत बघा. याला बोलतात अलंकार कोळीची पॉवर. चांगला रॉकेट आणला बघ. एक नंबर डोसा आणलाय. बघा मग वरा आणलाय त्यांनी कसा वडा मच्छी पण एवढे खोलातून घेऊन आलाय. प्लस सुपरीचा डोसा पण आहे. छोटा आहे फेकून देत नाही. नाही फेकू नको. इथं बाई मेहनतीचा पल्स फेकाच नाही तो मी खाईन. तुम्ही नाही खालास मी खाणार. ठेवलंय वर कारू वर जेवाला. कार वाढव कार काय मिळेल त्या कार. हा तीन झालं मग कोणता मेहनत नको. भेटला एक भेटला रे भेटला कडक. सधी मना ब्रेक दिलेला आहे. अलंकार कोळी दमला का माझी पाली होणार. डोचर बघ पण डोचर कसं काढतं ते. यांचा डोचर काढून झाला जेवायला बसतील बघ. घरचं धबधब धर्म होत. ठेव येते ठेव परत पाणी गारलेला होता. ठेव ठेव केला त्याला डबल. तेव्हा आल्या चाललाय आता बुरी मारायला. डोचर काढा डोचर
तशी अशी बुरी मारते तो डायरेक्ट जमिनीवर असं चापी चापी जाईल, दगडा आहेत ना त्याला डोचरं हाताला लागलं ते घेऊन येईल वरती. एक्सपर्ट आहे, जाम एक्सपर्ट आहे तो डोचरं करण्यात. बघा किती टाईम झाला बुरी मारली. आला बघा, बा 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 बा, सुपला शॉट मार. कसलं आलं ते तेव्हा ये डोचर, ये डोचर, कसलं मोठं ते गोल तरी कसलं असते ज्ञान, हा गोलळे मोठं असेल ना. यांचं गोलं आपण फोडून दाखवू, बघू आपण गोलं कधी मोठं ते यान. बघ डोचरं बघ, आत्ता असणं मोठं डोचर, आता गोलं कसलं असते भारी असेल. मार तू, मार बुऱ्या मार. ही अशी पद्धत आहे आमची बुऱ्या मारायची. तो एक्सपर्ट आहे म्हणून त्याच्याकडं त्याचा शूट थोडासा घेत आहे. तू मारली बुरी बघ, बघ कसला डेंजर का मार तुझा. कसले डोचर भाई, हो कसला आहे बघा. असले मोठे डोचरांसाठी आपण खास बुऱ्या मराठी आलो, नाही तर काय. बाकी शिपरी तर तिकडं तुम्ही साईडला दगडांना बघू शकता, इकडे दगडांना बघू शकता. बाकी शिपरी भरपूर आहे पण ये गोलं नाही भेटायचं. ये गोलांसाठी आपण आलो. ये डोचर असले डोचर याला महत्त्व आहे. याचा एक एक गोला तुम्हाला काढून दाखवीन ना, तुम्ही बघत राहशिव. असा मोठा गोला असतो साईज बघ डोचरांची, कसली साईज आहे रे, खतरनाक साईज आहे. बोललं बघ असं निघतीन बघता. कारण बुरी मारलो कसा वाटते आज जिलवा, वाटते दम लागते जरा, दम लागते ना. कक्र काय खाणाला डोचरला ते बघ दाखव डोचर असा त्याचे बघ बोटाला लागला हे कालवला बघा तुम्ही बघू शकता समोर. ही धार असते, अशी धार न लई बेकार धार असते, ती लागतं 100% लागतं. आल्याच्या सोबत माझी बुरी बघ द्यायला हात. हे बघ अशी आता आवरी बुरी मारली ना त्याने, आता ही बुरी पण फुकटलेली कारण दोन्ही खराब झालेले भेटले. काय फायदा नाही, फायदा नाही आपला. आली का नाही गण्या सागरची जायला आले. यो ब फुगलाय, फुगलाय डगर दाखव रे. बाबा 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 कालव बघ एके डगरीला. ये आवरी मोठी हानलीस तरी कशी डगर, दम झाला. ये काय, ये पण ये बदलो आले, ये बदलो, ये बदलो, ये बदलो. हे बघ कालवत का काय ते, एके डगरीन सुपला शॉट मारला याने. काम 25 ना, भांडी कशा शॉट, भांडी कशा शॉट मारला एक हे कत्त्यात ते कान झाला काम ना. 10-12 गोळ एकदाच हे आखी डगर चालू तर आता बाजूला उचलणार पण नाही. नाही नाही लय लय बघ एक याने काम केलं आहे. बाहुबली, बाहुबली तो दोचरांचा बाहुबली तो कधी आणलंस एक. बाबा बाबा हा निघ कसला आणलं, केलास काम. अरे काट्याच्या आतमध्ये सुपला शॉट आणलास तुम्ही, कडक ना, कडक कडक एक नंबर आणलं, एक नंबर आणलंस. तेव्हा आल्याने बुचाव सासवलं तिकडं दुसरं लय कारण अजून बदल ना. चला बदल, चला ही फक्त व्हिडिओ बनवासाठी तो नाही तर तू गोण भरून काढतो ते असलं कालवं. आता आहे ना ते कालव फोडू, तुम्हाला फोडताना दाखवीन कालव कसं फोडतान ते. आणि ते बनवायचं ना मस्त की आपण थोडासा इथं हात मारू तव्यावर, मजा येईल, थोडीशी मजा घेऊ. ते आता गोलं ना आपण कसं काढायचं ना, त्याची मेहनत कशी आहे ना ते बघू आपण. त्याला भयानक प्रकार आहे, त्याला लय मेहनतीचं काम आहे काढायचा. कालव म्हणजे असा प्रकार आहे ना, ते काढायची मेहनत वेगळी, ते गोलं परत फोडून काढायचं वेगळं, साफ करायची पद्धत वेगळी आहे, धुवायची वेगळी पद्धत आहे, भरपूर त्याला प्रोसेस आहे. म्हणून कालवं एवढं महाग असतं, त्याला मेहनत जास्त आहे. हे बघ समोर डोचर काढून आणलं आणि अख्खा डगर बघ, अख्खाच्या अख्खा डायरेक्ट बाहुबलीसारखा उचलून आणले पाण्याशी त्याने. हे सगळं डोचरात त्याला, हे कालव दिसं ना मोठं मोठं, हे सगळं हे डोचरात ते आता सगळं फोडून काढल. हे बघ हे आवरं मोठं मोठं डोचर त्याने काढलं. चला सुरुवात केली त्याने आता डोचर साफ करायला. ते काढाची जास्त त्रास आहे काढायला, कारण ते हातकापाची लय भीती असतं म्हणून त्याने एक हातून ग्लोव्ह घातलाय. जे हातून कालवा पकडायचं आहे त्यातून ग्लोव्ह घातलाय. त्याचा कालवा बघ दाखव, गोळा दाखव बघ, गोळा बघ खतरनाक आयटम आहे, जबरदस्त ना. पण अख्खा काढाची पद्धत आहे बघ व्यवस्थित, आता अख्खा गोळा काढते ते बघ. ठीक आहे बघ गोळा बघ
असा भारी आहे ना एकदम तो. आता पडापड 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 पुरी लय फास्ट पुरी ना गोल करून भारी झुमका 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 भरते फोर पडापड फोरचा टाइमपास नको आवर डोचर अजून फोराच ते योज आयटम आहे ना भारी भेटलाय म्हणजे डायरेक्ट देऊळ झालंय त्याच्यानं कत्ती डोचर असतील ना त्यामधून म्हणजे मेस्ता येणार ना ते एका एक चरलंय डोचर सगळं हे बा असं आता यो एक आहे हा यो डोचर आहे का नाही एक नंबर कालवा कोण काढली आई मोठी मोठी कालवा साईज बघा हातावशी बघू शकता तुम्ही माझ्या साईज अजून मोठं मोठं दाखव थांबा बघ कसे धार असते ना एक नंबर धार असत लागली ना कापले शिवाय राहिले गोला गोलाची साईज एक नंबर आहे आवडली गोळीची साईज आवडली बाबू एक इकडे बसलाय प्रत्येकाने आपापलं बुऱ्या म्हणून काढलं डोचर ते आता फोडून काढतात तो भैया आजचा कामूस वेगळा आहे हो जुनाड झालाय जुनाड झालाय दुलाही मोठा आहे झुमका दिसतो बरोबर बोलते तो झुमकाच आहे तो एक नंबर आहे गोला बघ खतरनाक आहे गोलच एक नंबर सगळं म्हणजे बागाची इच्छा होते असं गोलत खावला मजा येणार आहे ते दाखवते खाता हून तुम्हाला हे बघ पटक्यान त्याने बघ ती साफ केलं असला मोठा पुरा घेतलाय बघ त्याला डोचरस कती आहेत त्याच्यावर ते एका व दोनच तो एक पारला खाली तो एक पारला खाली चल फटाफट फटाफट पोडते रे लय बेकार आहे काय म्हणजे शाळेत होतोस का तू डोचर पडला आयुष्य झालंय हे बघ कसं कारलं नुसतं धरात दे येऊ बघ अकरं हांडा भरलाय चल मिस्टर दुसरं ते सगळं व त्यान चार पाच आहात दोन कारलंस ना पहिलं डागराला नऊ डोचर भेटलं डोचर काय बघता ये डोचर बघा कालव बघ काय भारी वाटत ना एकदम बघ कालव बघ कालवांची पद्धत आहे का बघ असलं भारी भारी बघ कालू आपलं आल्याने फोडलं अले आता बनवायचं ना बनवू भूक लागली लय भूक लागली चल ब्रेड आहे आपल्याकडे ब्रेड लगेच रेडी ते आता गोलं ना आपण कसं काढायचं ना त्याची मेहनत कशी आहे ना ते बघू आपण त्याला भयानक प्रकार आहे त्याला लय मेहनतीचा काम आहे काढायचा कालू म्हणजे असा प्रकार आहे ना ते काढायची मेहनत वेगळी ते गोलं परत फोडून काढायचं वेगळं साफ करायची पद्धत वेगळी आहे धुवायची वेगळी पद्धत आहे भरपूर त्याला प्रोसेस आहे म्हणून कालू एवढं महाग असतात त्याला मेहनत जास्त आहे बघ हे कालू आपलं आल्याने फोडलं आले आता बनवायचं ना बनवू भूक लागली लय भूक लागली चल ब्रेड आहे आपल्याकडे ब्रेड लगेच रेडी आपलं आता ते
फ्राय करायचं ते कालवं काढते बघ. कालवांची साईज बघ तुम्ही तव्यावर बघू शकताय कालवांची साईज. हे बघ कसलं आत आवरं काढलं त्याने भुऱ्या मारून मारून. ते धुवाची जाम मेहनत आहे हे कालवं बोलशो ना तुम्ही बोलता तुम्ही नुसतं शिपरी शिपरी धुवाची जाम मेहनत आहे. ते लई धुवा लागतं आणि सगळी कच करायला लागतं पहिले त्याची अंगळाची त्याची फोडतून ना ती कच असते ती सगळी कच करायला लागतं. झुमक झुमक काल्या लावून दाखव झुमक. नको गौतमी पडलेली ना चालणे तर तो यो आपला मीठ मसाला सगळा एकत्र करून आणलाय. ही अशी हे बघ तुम्हाला मी हे ना लोकेशन दाखवते आमचं लोकेशन आमचं लोकेशन बघा कसं लोकेशन आहे. आणि आपला गॅस कुठं पण घेऊन जातो आपण तो इकडं. हा लोकेशन बघा बाजूला का खाडी आहे बाजूला खतरनाक लोकेशन आहे. असे लोकेशनला खायला मजा पण भारी येतं. हा बघा हे खावाची जी मजा आहे ना ती यस. आली तोंडात जीवला जीभ चाटाची पाळी आली. तो बाहेरशी आणलाय कुक माणसं बाहेर शैलीन कावाला. बघा दिसतंय गॅस पेटला लय वारा आहे. तेल टाकलं तेल गरम करतंय नंतर टाकू आपला आयटम. हे बघ मटणापेक्षा भारी आयटम लय कुक. आताच पार्टी चालली इथं आपला तडका लसूण टाकला त्याच्यामध्ये. कालवं इथं फ्राय करतो ना मी एक वेगळाच आयटम आहे. कोणी असं बनवलं असेल काय कालवं फ्राय ना तर सांगा मला नक्कीच. दरवेळेस काहीतरी आपला एक वेगळा करण्याचा प्रयत्न असतं वेगळी रेसिपी म्हणजे जे युनिक असतात जे कोणी केले नसतात ते दाखवण्याचा प्रयत्न असतं. आणि जे आपण कॅम्पिंगला करतोय तर त्यासाठी या चुला घेतला आहे आपण. आता आपलं लसूण करापलाय जवळजवळ आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकणार ती आपलं झुमका. पा 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 तू वाटत पोहोचतस. बघ कस हवा बघ ओके एकदम ओके मध्ये. मी बघ समोर बघताय आपलं कालवं कालव्यांची रेसिपी कालवं तवा फ्राय. एक साधी सोपी रेसिपी आहे फक्त त्यांना हळद मसाला मीठ आणि तेलावर कालव्यांची रेसिपी. त्यालाच फक्त साफ करण्याची मेहनत जास्त आहे. कसलं झालं ते असं वाटतं ना म्हणजे नक्कीच तोंडाला पाणी आलंय हल्ली सगळ्यांचे काय करू झालंय प्रत्येकाला हल्ली परिस्थिती लय खतरनाक आहे. आपलं कालवं वतान बघा नक्कीच एक वेगळी रेसिपी भयाने आणि जबरदस्त रेसिपी असलं मोठं कालवं भेटलं बघा खावायला मजा वेगळी आहे ना. कुठं आपली पार्टी चालू आहे. पार्टी म्हणजे पार्टी नाही रेसिपी रेसिपीचं लोकेशन. कालवा एकदम भारी शिजलाय एकदम जबरदस्त कडक झाला एकदम कडक भारी भारी जबरदस्त टेस्ट करतो. आणि कसं कसं आलंय मस्त आलंय का एक नंबर खतरनाक एक नंबर झालाय अशी ती सांगते ना झाली. कालवा सँडविच
तर मंडळी बघितली असेल आजची व्हिडिओ, एक नक्कीच वेगळा प्रयत्न, वेगळी व्हिडिओ, वेगळा काहीतरी वेगळा आयटम दाखवण्याचा प्रयत्न मला केला असेल. तुम्ही कालवं काढताना भरपूर ठिकाणी बघितले असेल, भरपूर ठिकाणी त्यांची पद्धत बघितली असेल. आमची पद्धत जरा वेगळी आहे, कारण इथं जर तुम्ही माझ्या मग खाडी बघता, तिथं जवळजवळ 3 पुरुष पाणी आहे, तिथून कालवं ते बुडी मारून काढायला लागतात. आमचा माणूस आहे तो एक्सपर्ट आहे बुडी मारायचा, आपण भरपूर व्हिडिओ बघितले आहेत. त्यांनी कसे काढून दाखवले, फोडून दाखवले, साफ करून दाखवले, आणि नक्कीच बनवून पण बघितले असेल तुम्ही. एक भारी झटपट रेसिपी कालवा तवा फ्राय, त्याचा आम्ही बनवलं काय सँडविच, कालवा सँडविच. व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल, व्हिडिओ आवडले असेल लाईक करा आणि जास्त शेअर करा. चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटू आपण अशा जगा नवीनमध्ये. बाय.